नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 1 मध्ये आज आपला पुढचा भाग बघायचा आहे फ्री फॉल। आता फ्री फॉल म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे। मुक्त पतन, यापूर्वी पण पाहिलं आहे की अर्थवर एखाद्या ऑब्जेक्ट वरून पडत असेल तर त्या ऑब्जेक्ट वरती काय होते, विशिष्ट फोर्स अप्लाय होतो, तो फोर्स म्हणजे जी, स्मॉल जी। लक्षात ठेवा, स्मॉल जी काय करत असते, त्या वस्तूला अट्रॅक्ट करत असते, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। त्या वस्तूचा स्पीड काय होतो, जातो अतिशय वाढत वाढत जातो आणि शेवटी काय होतो, शून्य होत जातो। म्हणजेच सुरुवातीला वस्तू आपण समजा सपोज करा एक बॉल आहे, आपण काय केलेला आहे, हातामध्ये धरलेला आहे, किंवा एक दगड आहे, दगड आपण हातामध्ये धरलेला आहे, दगड हातामध्ये धरला आहे, याचा अर्थ आपण दगडावर काय केलेला आहे, एक फोर्स अप्लाय केलेला आहे, त्यामुळे दगड आपल्या हातामध्ये स्थिर आहे। बघा, आपण वरच्या दिशेने फोर्स अप्लाय केलेला आहे आणि काय करते, खाली दिशेने फोर्स अप्लाय करते, याचा अर्थ इथे फोर्स बॅलेन्स झालेला आहे। म्हणजे अर्थ कडून आलेला फोर्स आणि आपल्या हाताकडून आलेला फोर्स इथे बॅलेन्स आहे, त्यामुळे ती वस्तू काय आहे, रेस्ट मध्ये आहे। सपोज करा आपण तीच वस्तू काय केलेली आहे, खाली सोडून दिलेली आहे, तर सुरुवातीला त्याची वेलोसिटी काय असणार आहे, इनिशियल वेलोसिटी व्हॅल्यू ऑफ यू इज इक्वल टू झिरो असणार आहे। जसजशी वस्तू खाली येत जाईल तस तशी त्या वस्तूचा काय होणार आहे, स्पीड इन्क्रीज होणार आहे। आणि स्पीड कशामुळे इन्क्रीज होणार आहे तुम्हाला माहित आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। त्यानंतर काय आपल्या होणार आहे, बॉइंट फोर्स, म्हणजे हवेकडून जाणारा फोर्स, हवेकडून काय वेळा फोर्स अपोज पण होतो आणि हवेमुळे लागणारा फोर्स, याच्यामुळे बॉइंट फोर्स। तुम्हाला स्विमिंगचं एक्झाम्पल माहित आहे, ज्यावेळी आपण पाण्यामध्ये उडी मारतो त्यावेळी पाण्यामधून आपला जो फोर्स लागतो, लक्षात ठेवा, पाण्यामुळे फोर्स लागल्यानंतर आपण वर येतो, लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं बॉयंट फोर्स। बॉयंट फोर्स हा महत्वपूर्ण आहे आणि बॉयंट फोर्स अँड एअर यामुळे काय होते, वस्तू वेगाने खाली येते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो, त्यामुळं त्या वस्तूचा, त्या स्टोनचा स्पीड वाढत वाढत जाणार आहे आणि शेवटी स्पीड फायनल स्पीड होणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, फायनल स्पीड आपण इथं बी सपोज करायचं आहे अँड यू इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी and v is equal to final velocity, तर लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये फ्री फॉल म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की, आणि फ्री फॉल हे फक्त व्हॅक्युम मध्ये, म्हणजे जिथं हवा नाही तिथेच लक्षात घ्या, जास्त तुम्हाला फ्री फॉल कळून येणार आहे। म्हणजेच फ्री फॉल हे कशावर डिपेंड नाही, वस्तूच्या वजनावर डिपेंड नाही, तर हे फ्री फॉल कशावर डिपेंड आहे, ग्रॅव्हिटी कॅपिटल स्मॉल जी वर डिपेंड आहे। जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, अर्थवर किती, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, जीच्या व्हॅल्यू काय आहे, फ्री फॉल डिपेंड आहे। आता फ्री फॉल मध्ये आपल्याला न्यूटन्स 3 लॉ आपल्याला पाहिजे आहेत, मोशन्स लॉ, त्यामध्ये कसा चेंज झालेला आहे ते पाहायचं आहे। फ्री फॉल आपल्याला थेरी मध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे, किंवा नोट्स आपल्याला काय आहे त्या पाहायच्या आहेत, त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे। बघा, यामध्ये फ्री फॉल, मुक्त पतन, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ acts on each and every object। मग आपल्याला गुण मिळवायचे असेल तर व्यवस्थित आपल्याला मुद्दे 4 मार्काचा जर प्रश्न असेल तर आपल्याला 8 मुद्दे यामध्ये लिहायला लागणार आहे। त्यामध्ये फर्स्ट पॉइंट बघा काय आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ acts on each and every objects। हा पॉइंट मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेला आहे की अर्थ काय करते, प्रत्येक वस्तूवर काय करत असते, फोर्स अप्लाय करत असते, हे सांगितलेलं आहे। सेकंड पॉइंट बघा, व्हेन वी आर होल्डिंग द स्टोन, आपण काय केलेलं आहे, हातामध्ये स्टोन होल्ड केलेला आहे, इन युअर हँड द स्टोन वॉज एक्सप्रेसिंग दिस फोर्स। बघा आपण काय केलेलं आहे, हँड मध्ये काय स्टोन आहे आणि त्या स्टोन वर एक फोर्स अप्लाय केलेला आहे आपल्या हाताकडून, तो त्या स्टोनला माहीत असतो, बट इट वॉज बॅलेन्स्ड बाय फोर्स दॅट वी वेर अप्लाइंग ऑन इट इन अपोजिट डिरेक्शन। परंतु हा फोर्स काय झाला, बॅलेन्स झालेला आहे, कारण आपण खालून फोर्स लागलाय दगडाकडे, दगड हातामध्ये धरलेला आहे आणि वरून काय करत असते, ह्याच्या दिशेने अर्थ काय करत असते, लक्षात ठेवा, आपण आलेला फोर्स असा असणार आहे स्टोन वरती, स्टोन झालेला आहे, अर्थ काय करते, खालच्या दिशेने खेचत असते, याचा अर्थ इथे दोन्ही पण काय झालेला आहे, फोर्स बॅलेन्स झालेला आहे, ऍज अ रिझल्ट स्टोन रिमेन्स ऍट रेस्ट, त्यामुळे स्टोन काय राहतो, रेस्ट मध्ये राहतोय, लक्षात ठेवा, स्थिर राहतोय। वन्स वी रिलीज द स्टोन, आता काय केलं, स्टोन मी रिलीज केलेला आहे from our hands, the only force that acts on it is the gravitational force of the earth and stone falls down under its influence। baga apan kay kela stone release kelela ahe
रिलीज केल्यानंतर फक्त त्यावरती कुठला फोर्स अप्लाय होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डू टू अर्थ, आणि तो स्टोन काय होणार आहे, खाली खाली येणार आहे. नेक्स्ट आता फोर्थ पॉइंट बघायचं तुला, व्हेन एव्हर जेव्हा जेव्हा अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स, बघा एखादी वस्तू मूव्ह होते वरून खाली येते, कोणाच्या प्रभावाखाली इन्फ्लुएन्स म्हणजे कोणाच्या प्रभावाखाली इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, बघा फक्त पृथ्वीच्या शक्तीमुळे किंवा गुरुत्व त्वरणामुळे एखादी वस्तू जर खाली येत असेल इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, आणि त्याला काय म्हणायचं, मुक्त पतन. बघा फक्त आपला एक महत्वाचा प्रश्न विचारला असेल तर हे एवढीच पॉइंट चार नंबरचं उत्तर द्यायचं आहे, आणि जर चार पात्र विचारलं असेल तर हे पूर्ण पात्र आपल्याला लिहावं लागणार आहे, लक्ष द्यायचं आहे. पॉइंट फाईव्ह बघायचं आहे, इन फ्री फॉल इनिशियल वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज झिरो. बघा फ्री फॉल मध्ये वस्तू धरलेले आहे, बॉल बघा मी धरलेला आहे आणि तो सोडणार आहे, बघा सोडण्याच्या पूर्वी ज्यावेळी सोडतो त्यावेळी त्याचा काही वेळा बॉल स्थिर राहतो आणि मग खाली खाली असतो, लक्षात ठेवा. त्यावेळी इनिशियल वेलोसिटी व्हॅल्यू ऑफ म्यू इज इक्वल टू झिरो असणार आहे, अँड गोज ऑन इन्क्रीजिंग. बघा त्याचा स्पीड जो वेलोसिटी आहे इन्क्रीजिंग होत जाणार आहे, कशामुळे, ड्यू टू एअर अपोजिट द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, कारण हवा काय करणार आहे त्या दळाला विरोध करणार आहे, अँड बॉइंट फोर्स ऑल्सो ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट, आणि हवेकडून जो लागणार आहे बॉइंट फोर्स आणि हवेचा विरोध यामुळे त्याला एक विशिष्ट गती प्राप्त होते, याचा तिथं टोटली स्पीड काय होत असतो वाढत जातो, लक्ष ठेवा. यामध्ये सिक्स पॉइंट बघा, फ्री फॉल पॉसिबल ओनली व्हॅक्युम, व्हॅक्युम म्हणजे जिथं हवा नाही त्याच ठिकाणी फक्त काय होणार आहे फ्री फॉल तुम्हाला जास्त लक्ष देणार आहे, म्हणजे जिथं हवा नाही म्हणजे पूर्णपणे हवा काढलेली आहे अशा ठिकाणी जायचं आहे, आणि कापसाचा गोळा आणि दगड जर सोडला तर तो त्याच गतीने सेम वेळेला काय पडणार आहे, दोन्ही पृथ्वी त्याला पडणार आहे, ते लक्ष करायचं. आणि फक्त कधी घडणार आहे, व्हॅक्युम मध्ये निर्वात पोकळीमध्ये घडणार आहे, म्हणजे जिथं काय नाही हवा नाही, म्हणजे इथं काय लक्ष घ्यायचंय, स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे, बघा स्मॉल जी आहे जे अर्थ कडून जे फोर्स अप्लाय होतो तो फोर्स कशावर डिपेंड नाही, तर त्या ऑब्जेक्टवर डिपेंड नाही, वस्तू जड आहे की हलकी आहे यावर डिपेंड नाही, तर काय आहे त्या अर्थच्या मासवर डिपेंड आहे आणि त्याच्या रेडियसवर डिपेंड आहे, लक्षात ठेवा. डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड अर्थ यावर डिपेंड आहे, लक्षात ठेवायचं. यामध्ये फॉर फ्री फॉर इनिशियल वेलोसिटी यू इज इक्वल टू झिरो. आता फ्री सायन्स मध्ये काही सिम्बॉल्स दिलेले असतात, यू म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी, फ्री फॉर मध्ये सुरुवातीचा जो वेग असतो त्या ऑब्जेक्टचा तो झिरो आहे, अँड एक्सलरेशन ए इज इक्वल टू जी, एक्सलरेशन आपल्याला इथं काय घ्यायचं आहे जी घ्यायचं आहे. इक्वेशन्स आता इक्वेशन कसे बदलले बघा, न्यूटन्स फर्स्ट लॉ, आता न्यूटन्स जो फर्स्ट लॉ आहे तो इनर्शिया जडत्व असतो, लक्षात ठेवा. इनर्शिया जडत्व म्हणजे काय, न्यूटन्स फर्स्ट लॉ इनर्शिया बद्दल आहे, इनर्शिया ऑफ आता मोशन अँड इनर्शिया ऑफ रेस्ट. त्यामध्ये इनर्शिया ऑफ मोशन तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, गतीचे जडत्व, आपण ड्रायव्हिंग करत असताना सांगितले ड्रायव्हिंग करत असताना जर ब्रेक दाबला तर आपला हा पुढचा भाग काय होतो, वरचा भाग टॉप लेवलचा जो भाग आहे तो पुढे ढकलला जातो, का, कारण आपल्या बॉडीला पूर्णपणे त्या गाडीची गती लागलेली असते, लक्षात ठेवा. आणि ब्रेक लागल्यानंतर आपण काय करतो आहे त्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो, खाचा भाग स्थिर राहतो पण पुढचा भाग काय होतो गाडीच्या इंजिनानुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे गाडीचा जो वेग आहे आपल्या पूर्ण गाडीला प्राप्त झाला, गाडीचा जो वेग आहे तो आपल्या बॉडीला प्राप्त झालेला असतो, लक्षात ठेवा. म्हणून गाडी थांबली तरी आपला वेग काय असतो अजून गाडीप्रमाणे असतो, त्यामुळे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, लक्षात ठेवा. हे नॅचरली घडतं त्याला इनर्शिया म्हणायचं आहे, इनर्शिया ऑफ मोशन, लक्षात ठेवा. न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजे काय, यामध्ये सांगतो जोपर्यंत एखाद्या वस्तूवर अनबॅलेन्स्ड फोर्स आपण लावत नाही तोपर्यंत ती वस्तू स्थिर राहणार आहे, आणि जर लावला अनबॅलेन्स्ड फोर्स तर ती वस्तू काय होणार आहे गतिमान होणार आहे. तर काय लक्ष घ्यायचं आहे, एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावला की ती वस्तू गतिमान होणार आहे, आणि बल नाही लावला की ती वस्तू आहे त्या ठिकाणी स्थिर राहणार आहे. आपण माहिती फर्स्ट लॉ v is equal to u plus at, v is automatic final velocity, u is equal to initial velocity at. आता यामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे, वरून येणारे वस्तू अप्लाय करायचं आहे, वरून येणारे वस्तूचा आपण इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे झिरो,
h value कुठे करायचे g म्हणजे बघा v is equal to gt म्हणजे जी फायनल वेलोसिटी आपण काढणार आहोत वरून पडणारी वस्तू आहे वरून पडणारी वस्तू खाली पडलेली आहे आणि पडण्यापूर्वी फायनल जो स्पीड आहे किंवा फायनल वेलोसिटी जी आहे वेग तो आपल्याला कसा मिळणार आहे v is equal to gt लक्षात ठेवायचं फायनल आपल्याला वेलोसिटी मिळणार आहे v is equal to gt त्यामध्ये v is equal to final velocity, u is equal to initial velocity. त्यामध्ये न्यूटन सेकंड लॉ न्यूटन सेकंड लॉ म्हणजे आपल्याला माहित पाहिजे बघा चेंज इन मोमेंटम आता p is equal to mv बघा चेंज इन मोमेंटम आता चेंज इन मोमेंटम म्हणजे काय लक्षात घ्या आपण टेनिस खेळत असताना काय करतो बॉल काय घेतो आणि मारतो जेवढ्या फोर्स ने आपण मारणार आहे तेवढं काय होणार आहे m आणि v मध्ये फरक पडणार आहे लक्षात ठेवा मास किती आहे त्या ऑब्जेक्टचा आणि वेलोसिटी किती आहे लक्षात ठेवा चेंज इन मोमेंटम म्हणजे एक प्रकारचा फोर्स लक्षात ठेवा जेवढा आपण फोर्स लावणार आहे तेवढा मोमेंटम मध्ये काय होणार आहे फरक पडत जाणार आहे मोमेंटम म्हणजे एक प्रकारची एनर्जी लक्षात ठेवा एनर्जी कशावर डिपेंड आहे त्या वस्तूचा स्पीड आणि वस्तूचा मास लक्षात ठेवा आपण छोटा दगड घेतला आणि तो मारला तर त्यामध्ये जो मोमेंटम आहे जी एनर्जी आहे ती काय असणार आहे कमी असणार आहे तोच मोठा दगड घेतला आणि अतिशय फोर्सने जर मारला तर काय होणार आहे तो अतिशय वेगाने जाणार आहे ते काय होतं त्याचं मोमेंटम जास्त असणार आहे कारण मास जास्त असणार आहे आणि वेलोसिटी पण काय असणार आहे जास्त असणार आहे म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं न्यूटन सेकंड लॉ मध्ये चेंज इन मोमेंटम लक्षात ठेवायचं आहे चेंज इन मोमेंटम कशावर डिपेंड आहे आपल्या फोर्सवर डिपेंड आहे त्या वस्तूंच्या मासवर डिपेंड आहे आणि वेलोसिटीवर डिपेंड आहे चेंज इन वेलोसिटी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी लक्षात ठेवा मास इंटू वेलोसिटी चेंज इन मोमेंटम यामध्ये बघा सूत्र काय दिलेलं आहे मी सांगितलेलं तुम्हाला टेनिसचं उदाहरण दिलेलं आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस वन अपॉन टू ए टी स्क्वेअर हे बघा हे डेरिव्हेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे डेरिव्हेशन तुम्हाला 11वी 12वी मध्ये हे सूत्र कसं झालेलं आहे ते तुम्हाला ते सांगितलं जाणारच आहे डेरिव्हेशन आपल्याला आता काही शिकायचं नाही बघा फक्त सूत्र लक्षात ठेवायचे एस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इट मीन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे किती अंतर पूर्ण झालेलं आहे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला किती अंतर पूर्ण झालेलं आहे हे बघायचं आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस वन अपॉन टू ए टी स्क्वेअर यू टी इज इक्वल टू झिरो हे आहे कसं घ्यायचं आहे यू टी आता बघा झिरो असेल तर हे काय निघून जाणार आहे झिरो इंटू टू झिरोच होणार आहे प्लस वन अपॉन टू ए टी स्क्वेअर याच्या ठिकाणी आपलं जी घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला डिस्प्लेसमेंट जर काढायचं असेल बघा इथून त्यामध्ये एखादी ऑब्जेक्ट काय झालेले आहे बघा इथून ऑब्जेक्ट काय झालेले आहे इथे खाली आलेले आहे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत आलेले आहे म्हणजे हे जे डिस्टन्स आहे याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणायचं आहे म्हणजे ए पासून बी पर्यंत किती अंतर आहे हे आपल्याला मिळणार आहे आपल्याला माहित आहे वरून वस्तू येणार आहे म्हणजे यू इज इक्वल टू झिरो हे झिरो झालेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि टाइम किती लागला तिथे आपल्याला मिळणार आहे मग याचा सगळा गुणाकार करून आपल्याला काय मिळणार आहे ते अंतर आहे हे मिळणार आहे हिअर एस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट न्यूटन्स थर्ड लॉ आता न्यूटन्स थर्ड लॉ कसा चेंज होतो बघा वरून येणाऱ्या वस्तूवर आता यामध्ये माहिती आहे ऍक्शन रिएक्शन बघा आपण वॉकिंग करत असताना आपण काय करत असतो बघा पाय आपण काय करतो जोराने काय करत असतो बघा जमिनीला दाबत असतो प्रेस करत असतो आपला जो पाय आहे तो काय जमिनीवर प्रेस करतो प्रेस केल्यामुळे काय होतो तो पाय वर उचलतो लक्षात ठेवा आपण प्रेस केल्यामुळे पाय वर उचलतो म्हणजे ऍक्शन काय आहे पायाचे ऍक्शन काय आहे अर्थ वर प्रेस करणे आणि रिएक्शन काय मिळणार आहे पाय वर होतो लक्षात ठेवा याला म्हणायचं ऍक्शन रिएक्शन हे वॉकिंग मध्ये होत असतं बंदुकीचं पण तुम्हाला उदाहरण माहिती आहे बंदूक ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी जेवढ्या फोर्स न गोळी जाते तेवढ्याच आपल्या बघा हाताला काय होतो इसका बसत असतो म्हणजे आपली बंदूक थोडी पाठीमागे येत असते म्हणजे हे गोळी पुढे गेले ऍक्शन रिएक्शन काय झाली लक्षात घ्यायचं आहे यामध्ये ऍक्शन रिएक्शन न्यूटन्स थर्ड लॉ ऍक्शन रिएक्शन हे अग्निबाणासाठी पण उपयोग पडणार आहे रॅकेट वगैरे सोडताना पण उपयोग पडणार आहे v square is equal to u square plus 2ax आता v square तुम्हाला माहित आहे फायनल वेलोसिटी u is equal to इनिशियल वेलोसिटी 2ax याच्या ठिकाणी जी घ्यायचं s आहे तसं s म्हणजे तुम्हाला माहित आहे डिस्प्लेसमेंट v square तर बघा u चा स्क्वेअर 0 तर u ची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे 0 पुट केलेली आहे u ची व्हॅल्यू 0 पुट केली म्हणजे आता u 0 चा स्क्वेअर 0 होणार आहे 2gs v square is equal to 2gs त्यामध्ये फायनल वेलोसिटी आपल्याला लक्षात येणार आहे आता एट नंबरचा पॉइंट जो आहे बघा फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रू अ अपवर्ड्स एक्सेलरेशन इज निगेटिव्ह ज्यावेळी आपण काय करणार आहे खालून वस्तू वर फेकणार आहोत त्यावेळी जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची कारण का लक्षात ठेवा आपण काय करतो
ग्रॅव्हिटेशनल ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी, ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी याच्या विरुद्ध आपण काय करत असतो बघा, आपण अशी वस्तू वर फेकतो आणि पृथ्वी खाली खेचत असते, याचा अर्थ जी च्या अपोजिट आपण जातो, स्मॉल जी च्या अपोजिट आपण जात असतो. मग जी ची व्हॅल्यू काय घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायची आहे. अतिशय सोपा पॉइंट आहे. फ्री फॉल म्हणजे काय, तुम्हाला चार मार्गासाठी हा फ्री फॉल नॉट ऑन फ्री फॉल असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती घ्यायची आहे, पाठ करून घ्यायची आहे. तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतात ती मार्गाला राईट इक्वेशन्स ऑफ मोशन ऑफ न्यूटन्स. लक्ष बघा, न्यूटनचे मोशन विषयक गतीविषयक जे तीन नियम आहेत, न्यूटनचे गतीविषयक तीन नियम किंवा तीन समीकरण तुम्हाला इक्वेशन्स द्यायचे आहेत. इक्वेशन्स v इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस वन अपॉन टू ए टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. हे बघा, हे तीन इक्वेशन्स लक्षात ठेवायचे आहेत, ती पाठ करायचे आहेत. अतिशय सोपी इक्वेशन्स आहेत आणि सगळी माहिती एवढी पाठ करून घ्यायची आहे. त्यामध्ये फ्री फॉलचे डेफिनेशन महत्वाचे आहे. मग एक मार्कला किंवा फिल इन द ब्लँक्स अपोजिट सॉरी फिल इन द ब्लँक्स किंवा मॅचिंग मध्ये तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, व्हिडिओ व्हिडिओ बघून घ्या, काय शंका असेल तर तुम्ही नंतर मला विचारू शकता. धन्यवाद.